Aló, Fancy. कशी आहेस तू? त्या दिवशी आपलं बोलणं झालं होतं नाही तुझ्या रिपोर्ट बद्दल, तर तुला मोस्टली रिपोर्ट तर तुझी मिळालीच असेल, है की नाही? तर आता आपल्याला, त्या दिवशी आपण तुझ्याशी बोलणं झालं होतं, त्यात तुझं असं म्हणणं होतं की तुला टीचिंग मॅथ्स मध्ये जायचं आहे, आणि 2-3 मुद्दे होते जे आपल्याला बघायचे होते की ते असे का आहेत, त्याच्यावर काय आपल्याला करायला हवं. ठीक आहे, तर आपण सरळ जाऊ पेज नंबर 4 बघू शकते. पेज नंबर 4, आता पेज नंबर 4 वर बघितलं तर आपल्याला दिसतं काय की यू आर अ बिट लेफ्ट ब्रेन डॉमिनंट पर्सन. ठीक आहे, पर्सनॅलिटी इज व्हेरी सेन्सिटिव्ह. आणि पर्सनॅलिटी सेन्सिटिव्ह असल्यामुळे यू हॅव सर्टन इश्यूज जे आपल्याला वर्कआउट करायचे आहेत. जे आपला कॅलिबर आहे तिथे आपल्याला थोडा म्हणजे सहजासहजी कोणी असतात ना, ते खूप ब्राईट असतात आणि लगेचच त्यांना म्हणजे कॅचअप होतं आणि खूप फास्ट ते लोक पिकअप करतात, तर चांगलं आहे. पण हार्डवर्क आपल्याला म्हणजे थोडंसं रिपिटेशन करून कुठली पण गोष्ट आपल्याला समजून घ्यावी लागते. आणि जसं की जर आपण बघितली जर तुमची बहुविध बुद्धिमत्ता, तर यात काय दिसतं तुला की यू हॅव अ गॉट व्हेरी गुड इन्साईट. तुझं इन्साईट इज खूप चांगला. इन्साईट म्हणजे इफ यू सी आत्मपरीक्षण ज्याला म्हणतो की स्वबद्दल क्लॅरिटी, स्वतःच्या विचाराबद्दल क्लॅरिटी, हा प्रकार खूप चांगला आहे. ठीक आहे, स्पष्टता. बट इवन कम्युनिकेशन स्किल्स आर गुड. पण जे तुम्ही मागे सांगितलं होतं की लगेच कोणाशी बोलत नाही, अशी बोल नाही आहे, पटकन मिक्स होत नाही, तर बेसिकली तुझं तुला पटलं तर तू लगेच म्हणजे लगेच नाही, तुझा वेळ घेते पण खूप छान मिक्स होऊ शकते. म्हणजे खूप निवडक लोकांशी खूप जास्त बोलते आणि मिक्स होते. पण सहजासहजी तुला भांडायला नाही आवडत, पण सहजासहजी तुला खूप लगेच स्वतःहून जाशील, बोलशील, मिक्स होशील, अशातला प्रकार थोडा कमी आहे. आणि तिसरी गोष्ट, आपलं जे मॅथ्स जर आपण बघितलं म्हणजे लॉजिकल इंटेलिजन्स बघितलं, ते थोडंसं लोअर साईडला आहे. त्याच्यामुळे माझ्या हिशोबाने तुला टीचिंगमध्ये जर जायचीच इच्छा असेल तर मॅथ्स सोडून अजून कुठल्या तरी विषयामध्ये तू टीचिंगमध्ये जायला हवा. ठीक आहे, लँग्वेजेस आर व्हेरी गुड, युअर लँग्वेजेस आर व्हेरी गुड, युअर ऑब्झर्वेशन स्किल्स आर व्हेरी गुड, विज्युअल्स आर एव्हरेज, ओके. आणि स्पोर्ट्समध्ये नाही विशेष केलेला आहे म्हणत आहेस तू, पण म्युझिक तुला खूप आवडतं. आणि माझी अशी इच्छा आहे की यू शूड लर्न समथिंग ऑफ म्युझिक, मे बी सिंगिंग किंवा काहीतरी इन्स्ट्रुमेंट प्लेईंग असं वगैरे काहीतरी. बिकॉज तुझा जो कोर आहे ना तो खूप क्रिएटिव्ह आहे. म्हणजे काहीतरी नवीन करायचं, काहीतरी वेगळं करायचं ही थोडीशी इच्छा असते. आणि तुझं क्राइसिस मॅनेजमेंट पण खूप चांगलं आहे. म्हणजे यू कॅन डील विथ ऍडव्हर्स सिच्युएशन, फेल्युअर्स खूप चांगल्या प्रकारे तू त्यांना डील करू शकते. तू ऑडिटरी लर्नर आहे, म्हणजे ऐकलेल्या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे लक्षात राहतात. आणि जर आपण तुझं 10वी झालेलं आहे की 12वी झालेलं आहे, म्हणजे 10वी आहे, 10वीच आहे ना, तर इथे जर तू सब्जेक्ट डॉमिनन्स बघितलं तर तू ज्या प्रकारची क्रिएटिव्ह मुलगी आहे, तुझे लँग्वेजेस जास्त स्ट्रॉंग आहे, ऑब्झर्वेशन स्किल्स चांगले आहेत, त्यानुसार त्याचं सगळ्यात जास्त स्ट्रॉंग तुला आर्ट्समध्ये तू जायला पाहिजे. अँड यू विल डू व्हेरी गुड इन आर्ट्स, यू विल बी अ व्हेरी गुड टीचर, बिकॉज तुझं इंटरपर्सनल चांगलं आहे. तुझी जी पर्सनॅलिटी आहे ती डफ पर्सनॅलिटी आहे, जर पेज नंबर 5 वर येशील तर. ती पर्सनॅलिटी कशी असते, एकटे नाही राहू शकत, त्यांना कंपनी हवी, त्यांना कोणी ना कोणी सोबत हवं, कोणाने कोणासोबत इंटरॅक्शन, डीलिंग्स, हे तुला म्हणजे लागतात. एकल
कोणी म्हणून राहू शकत नाही, पण आता ऍट द सेम टाइम पर्सनॅलिटीची जरी इच्छा असेल की मी सगळ्यांसोबत राहावं, सगळ्यांशी बोलावं, पण इंटरपर्सनल कमी असल्यामुळे तुझ्या लॉजिकच्या हिशोबाने तुला सगळ्यांशी बोलणं इझिली जमत नाही, ती डिफिकल्टी आहे तुझी आणि ज्यावर तुला वर्क करायलाच पाहिजे. कारण इंटरपर्सनल हा एक असा प्रकार आहे की जो आपण घरी काम करा, जॉब करा, बिझनेस करा, घरात राहा, काही करा, यू नीड टू हॅव गुड इंटरपर्सनल, कारण ते तर आपल्याला लागतंच एका लिमिटमध्ये. आता ह्या पुढील पेजेसवर जायच्या आधी मग तुला काही गोष्टी सांगते. पेज नंबर 16, पेज नंबर 16 वर आल्यावर तुझं ड्रॉ कशी करते ग, तुझी ड्रॉइंग वगैरे कशी आहे? बेसिक ड्रॉइंग शुड बी गुड, म्हणजे इमॅजिनेशन थोडं कमी असेल ओरिजिनली, काहीतरी करायचं, काय करायचं, कसं करायचं असं इमॅजिनेशन कमी असेल, पण फाईन मोटर खूप चांगलं असेल. बट ॲट द सेम टाईम युअर व्हिज्युअलायझेशन इज ॲव्हरेज, इमॅजिनेशन इज ॲव्हरेज, लँग्वेजेस आर गुड, दृष्टी ऑब्झर्वेशन्स आर व्हेरी व्हेरी गुड, अँड इमॅजिनेशनमध्ये क्रिएटिव्हिटी आहे पण थोडी लिमिटेड आहे. तर आता जर आपण परत पेज नंबर 5 वर गेलो आपल्याला काय बघायला मिळतं? उघडला पेज नंबर 5 की पेज नंबर 5 मध्ये सांगताय की यू आर अ डव पर्सनॅलिटी. डव पर्सनॅलिटी असलेला व्यक्ती जो असतो तो स्टेबिलिटी, त्याला स्टेबिलिटी हवे, त्याला सर्कल हवं, तो खूप जास्त वेळ खूप एकदम एकांत एकटा राहू शकत नाही आणि सेन्सिटिव्ह असतात. बेसिकली खूप सरळ स्वभावाचे, फ्रेंडली असतात, सॉफ्ट हार्टेड असतात, काइंड हार्टेड असतात, त्यांना लोकांची मदत करायला आवडते आणि सेन्सिटिव्ह असतात. आणि त्यांचा थोडासा ह्या पर्सनॅलिटीमध्ये इंटरपर्सनल सहजच चांगला असतो, पण तुझा इंटरपर्सनल कमी आहे इंटलेक्च्युअली, त्याच्यामुळे तू भांडणार नाही कोणाशी पण तुझं जमणार पण नाही कोणाशी, म्हणजे हा प्रकार होणार आहे. तर आपल्याला ते इम्प्रूव्ह करायचं आहे. सो सिम्पली सेफ प्लेइंग करणे आणि आरामात काम करणे, म्हणजे त्यांना मोटिवेट करावं लागतं परत परत की अरे आपल्याला हे करायचंय करायचंय करायचंय. तुम्हाला काय पाहिजे? तुम्हाला लोकांना हेल्प करायला पाहिजे, तुम्हाला सेन्सिटिव्हिटी आहे, हर्ट होण्याची भीती वाटते, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा जरा आहे प्रकार. काय नाही आवडत जर कोणी तुमच्याशी उद्धटपणाने सेल्फिशली वागलं, किंवा जर कोणी तुम्हाला तुमच्याशी रूडली बिहेव्ह केलं किंवा हर्ट केलं तुम्हाला, तर किंवा जिथे अस्थिरता आहे अशा गोष्टींमध्ये तिथे तुम्हाला काही आवडत नाही अशा परिस्थितीत राहायला. बेसिकली तुम्हाला ना हार्ड डिसिजन्स घेणे किंवा कॉन्क्रीट डिसिजन घेणे याच्यामध्ये खूप डिफिकल्टी आहे आणि खूप घाई केली तुम्हाला, खूप डेडलाईन मध्ये पटापट काम करा, तुम्हाला आरामात काम करायला आवडते ऍट युअर पेस. निगेटिव्ह असेल, खूप कॉम्पिटिशन असेल, काही डिफरन्सेस असेल, किंवा खूप हेवी रिस्पॉन्सिबिलिटी दिली तिथे तुम्हाला कॉन्फिडन्स नाही की तुमच्याने ते होईल की नाही होईल, किंवा तुम्हाला डेडलाईन दिली किंवा डिसिजन घ्यायला लावलं, तर अशा वेळेला तुम्हाला त्याचा त्रास होतो किंवा राग येतो. डवला ऍक्च्युअली काम कसं करायला आवडतं, त्यांना आतून त्या गोष्टीबद्दल जर विश्वास असेल तर अशा गोष्टी त्यांना करायला आवडतात. यांची प्राधान्यता असते सुरक्षता आणि सुविधा, म्हणजे स्टेबल आणि नॉन चॅलेंजिंग प्रोफेशन्स जास्त करून आवडतात.
पण कसं असतं की कुठे कुठे लाईफ मध्ये डिसिजन घ्यावे लागतात, चॅलेंजेस ही घ्यावे लागतात, तर अशा वेळेला मग जरा आपल्याला खंबीरपणे उभं राहता आलं पाहिजे. ठीक आहे. आणि खूपदा दुसऱ्यांवर डिपेंडेंट आपण राहतो, दुसऱ्यांना काय वाटतंय, बाबा काय म्हणतात, आई काय म्हणते, कोण काय म्हणते, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला जे असत की ह्या ओपिनियन्सचा दुसरे काय म्हणतात, दुसऱ्यांना काय वाटते, कोणाला काय वाटेल, हे जरा जास्त असतं. त्याच्यामुळे कधी खूपदा कुठली गोष्ट करायला, बोलायला, म्हणायला तुम्हाला स्ट्रगल येतो, कारण तुम्हाला दुसऱ्यांचं खूप फरक पडतो. पडायलाही पाहिजे, पण एका लिमिटमध्ये, कारण की खूपच जर आपण दुसऱ्यांचंच ओपिनियन घेत बसलो तर मग आपण आपलं काम कधी करू. त्याच्यानंतर जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल, जो प्रकार तुमच्यामध्ये शॉर्ट असतो तो असतो गोल सेटिंग. की गोल सेटिंग करायला तुम्हाला त्रास होतो. सो इफ यू डोंट सेट युअर गोल, गोल सेटिंग जर तुम्ही केली नाही आणि ती पण तुम्हाला जी वाटते ती गोल सेटिंग केली नाही, तर देन इट वुड बी प्रॉब्लेमॅटिक. सो सगळ्यात आधी यू हॅव टू सिट क्वाइटली अँड फोकस की वॉट आय वॉन्ट टू अचीव इन लाईफ, मला लाईफमध्ये काय अचीव करायचं आहे, आणि लाईफमध्ये काय अचीव करायचं आहे त्या अनुसारच यू शूड टेक दी स्टेप्स. आता जे पण अंडर ग्रॅज्युएशन किंवा पुढे समोर जसंही जायचं आहे, तर त्याच्यात स्टेप्स तुम्ही अकॉर्डिंगली घ्यायला पाहिजे. कोण काय म्हणतंय, कोणाला काय वाटतंय, कोण काय नाही म्हणत आहे, सी दॅट इज नॉट व्हेरी इम्पॉर्टंट. जर आपण स्वॉट बघितला तर स्वॉटमध्ये सगळ्यात जास्त चांगली ताकद आहे की ऍडजस्टेबल असतात तुम्ही, चांगले ऐकून घेण्याची पद्धत चांगली असते, इंटरपर्सनल थोडंसं बोलू शकता, दयाळू असता, स्थिरता पसंती असते, आणि चांगला प्रकार असते की लोकांना एकत्र आणू शकतात, मतभेद टाळू शकता. ह्या सगळ्या गोष्टीवर पण खूप जास्त इमोशनल असणे, सेन्सिटिव्ह असणे, चॅलेंजेसला घाबरणे, म्हणजे थोडंसं घाबरट होणे, या सगळ्या गोष्टी आपल्याला नुकसान करू शकतात. आता आपण येऊ पेज नंबर 14. पेज नंबर 14 वर डिस्क्राइब केलेलं आहे तुमचं ब्रेन डॉमिनन्स. ब्रेन डॉमिनन्स मध्ये यू हॅव अ बिट ऑफ लेफ्ट ब्रेन डॉमिनन्स. या वेळेला जेव्हा लेफ्ट ब्रेन डॉमिनन्स हा आहे, त्याच्यामुळे बेसिकली यू हॅव अन अनालिटिकल ब्रेन. ठीक आहे. आणि यात काय असतं की लॉजिकल विचार करण्याची एक नॅचरल टेंडन्सी असते, फाईन मोटर स्किल्स चांगले असतात, लँग्वेजेस खूप चांगले असतात, आणि नेचर बद्दल एक अफेक्शन आणि अट्रॅक्शन असतं. सो बिकॉज यू टेन टू बी बायोलॉजिक, आणि आता तर यू हॅव गॉट मोर डॉमिनन्स ऑफ क्रिएटिव्हिटी अँड ऍडव्हर्सिटी. सो ऍडव्हर्स किंवा क्रायसिसमध्ये धीर धरणे किंवा धीर हा प्रकार चांगला असायला पाहिजे तुमच्या ह्याच्यामध्ये. जर आता आपण तुमचे लव डॉमिनन्स पुढच्या पेजमध्ये बघितले तर टेम्पोरल लव इज बिंग व्हेरी स्ट्रॉंग. ठीक आहे. याच्यात इमॅजिन करणं, कलर्स आयडेंटिफाय करणं, म्युझिक आणि भाषेचा अभ्यास असणे, किंवा भाषण आणि व्हिज्युअल मेमरी आणि आकार आणि सुरांची ओळख आणि आवाज हा प्रकार भरपूर चांगला असतो. जर आता आपण त्याच्या पुढल्या पेजवर आलो तर इफ यू सी दॅट द बेस्ट पार्ट दॅट यू हॅव गॉट इज इंट्रापर्सनल, दॅट इज इनसाईट विच गिव्ज यू लॉजिकल प्लॅनिंग. ठीक आहे. सहकारी समन्वय, नियंत्रक, कोऑपरेटिव्ह बिझनेस काम मध्ये आणणे, कुठली गोष्ट कृती कशी आणता येईल, आणि बिहेवियर हा पार्ट येतो याच्यामध्ये. आणि फाईन मोटर स्किल्स आर स्ट्रॉंगेस्ट त्याच्यामध्ये. फाईन ज्या जी गोष्ट फाईनली करता येऊ शकते त्या सगळ्या फाईन गोष्टी, हँड आय कोऑर्डिनेशन, म्हणजे आयडियली यू शुड हॅव बीन इन सम काइंड ऑफ स्पोर्ट्स. लँग्वेज एबिलिटी, म्युझिक एबिलिटी आणि नॅचरलिस्टिक एबिलिटी ही चांगली
असायला पाहिजे. विच काउंट इज गुड विच कॅन हेल्प यू टू लर्न मेनी थिंग्स फास्टर बट विथ ड्यू हार्डवर्क. आता जी लर्निंग स्टाईल आहे ती अफेक्टिव्ह लर्निंग स्टाईल आहे. याच्यात एन्व्हायरमेंटनी तुला वातावरणाने खूप फरक पडतो. उदाहरणांनी लवकर शिकतात, कॉपी करून किंवा ऑब्झर्वेशननी खूप लवकर शिकतात. ते प्रेमळ आणि सरळ स्वभावाचे आणि कॉन्फ्लिक्ट टाळणारे असतात. त्यांना दुसऱ्यांच्या मत खूप आवडतात आणि जनरली प्रोग्रेसिव्ह असतात. याच्यासाठी तुम्हाला आधी स्वतःला एक्झाम्पल गाइडेड एक्झाम्पल्सनी स्वतःला ऑर्गनाइज करावं लागेल आणि नियमित सुधारासाठी नियमित तुम्हाला प्रोत्साहन लागतं. कारण नुसतं म्हटलं आणि झालं अशातला प्रकार होऊ शकत नाही. त्याला प्रेरित करावंच लागतं, रेग्युलर प्रेरणा लागते. आता आपण अजून पुढल्या पेजेसवर जाऊ. वेअर युअर लर्निंग स्टाईल्स आर आयडेंटिफाईड. सो प्रोमिनंटली यू आर एन ऑडिटरी लर्नर. ऑडिटरी लर्नर हे ऐकून शिकतात लवकर. ऐकून शिकणारे लोक म्हणजे जेवढीही गोष्ट तुला कानावरून जाते ती तुला खूप चांगल्या प्रकारे लक्षात राहते. म्हणून मॅक्झिमम गोष्टी कानावरून गेल जातील तर तुला त्या चांगल्या प्रकारे आठवण राहतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही कुठली गोष्ट मोठ्याने वाचून जर अभ्यास केला तर तुम्हाला जास्त चांगलं लक्षात राहील. तसेच जर तुम्ही न्यूमॉनिक्स बनवतो जसं विद्योर म्युझिक तुम्हाला आवडतं असतं, कुठलेही ज्या गोष्टी आहेत कुठलेही फॉर्म्युले आहे कुठल्या पाठ करायच्या ज्या गोष्टी आहेत त्याला एखाद्या संगीत म्युझिक किंवा गाण्यामध्ये जर कन्वर्ट केलं तर ते सुद्धा तुम्हाला खूप इंटरेस्टिंगली काय म्हणतात तुम्हाला आठवण राहू शकते. तसेच आजकाल ज्या ऑडिओ व्हिज्युअल वेनी शिक्षणाच्या पद्धती आलेल्या आहेत त्यांनी सुद्धा यू विल लर्न फास्टर. क्वेश्चन्स पैकी यू हॅव गॉट अ बिट हायर ऑफ क्रिएटिव्हिटी क्वेश्चन. सो युअर कोर इज क्रिएटिव्हिटी अँड दॅट इज व्हेरी गुड. क्रिएटिव्हिटी चांगली आहे तुमची आणि ऍडव्हर्सिटी त्यापाठोपाठ चांगली आहे. सो इथे नवीन कल्पना, नवीन काहीतरी निर्माण करायचं, काहीतरी वेगळं करायचं, काहीतरी जे आहे त्यापेक्षा अजून कसं वेगळं होता होईल ही एक तुमची आकांक्षा असते. त्यामुळे तो प्रकार जो असतो तो नेहमीच तिथे असेल आहे तुमच्या पर्सनॅलिटी मध्ये. त्याला तुम्ही खूप जास्त वेगळं करू शकत नाही. आता जर आपण मल्टिपल इंटेलिजन्स या पार्ट वर आलो पुढच्या पुढील पेजेस मध्ये, ठीक आहे. लिंग्विस्टिक आपलं भरपूर हाय आहे त्यामुळे त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आणि त्याची गरज आहे. फक्त हे लक्षात येते की इंटरपर्सनल कमी असल्यामुळे यू आर नॉट एबल टू यूज दॅट इंटेलिजन्स. सो त्याला जरा आपल्याला इम्प्रूव्ह करायचं आहे. लॉजिकल मध्ये जर तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला निर्णय क्षमतेमध्ये कुठेतरी प्रॉब्लेम येतोय तर तुम्ही चेस जर खेळल्या रेग्युलरली तर तुमचा अॅटिट्यूड भरपूर प्रमाणात लॉजिकल होऊ शकतो. पण ह्या जे लेवल लॉजिकल आलेला आहे, जसं तुम्ही पण म्हणत होते की मॅथ्समध्ये तुम्हाला थोडाफार स्ट्रगल आहे म्हणजे इतक्या सहजासहजी जमत नाही, तर मॅथ्सचे प्रोफेसर होण्यापेक्षा शेवटी शिकवायचंच आहे ना. मग असं काहीतरी शिकवा ज्याच्यात यू विल बी एक्सपर्ट. यू शुड बी एक्सपर्ट अँड ऍट इज ते तुम्हाला जमत असेल तेच तुम्ही शिकवा. मॅथ्स शिकवण्यापेक्षा देर आर अदर थिंग्स. यू कॅन बी अ म्युझिक टीचर इफ यू वॉन्ट बिकॉज युअर म्युझिकल इज व्हेरी हाय. यू लव्ह म्युझिक. सो जर तुम्हाला असं वाटतं की यू कॅन सिंग ऑर यू कॅन प्ले सो डेफिनेटली त्यांना सुद्धा तितकाच स्कोप आहे आणि देर आर बेटर वेज ऑफ एवेन्यूज ऑल्सो इन द प्रोफेशन. इंट्रापर्सनल खूप हाय आहे, लिंग्विस्टिक खूप हाय आहे. मला असं वाटतं की तुम्ही काही लिहितही असाल. जर लिहत नसाल तर स्टार्ट रायटिंग बिकॉज दॅट शुड बी व्हेरी गुड इन यू. म्हणजे तुम्ही ओळखू शकता की जसं एसेज असतात, भाषा असतात, तर त्याच्यात आपण म्हणजे लक्षात आलं असेल की इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्ये आपण एसेज लिहितो तर दॅट इज युअर कॅलिबर इज व्हेरी गुड ॲज फार ॲज लिंग्विस्टिक इज कन्सर्न. आता आपल्याला जिथे इम्प्रूव्ह करायचं आहे ते आहे इंटरपर्सनल इंटेलिजन्स. जर तुम्ही या पानावर गेले, 31
30 नंबरच्या पानावर गेले तर यू विल सी देर इज इंटरपर्सनल इंटेलिजन्स विच इज लेस आणि विच हॅज टू बी इम्प्रूव्ह. तर जर ह्याला इम्प्रूव करायचं आहे तर आपण इंटरपर्सनल इंटेलिजन्सला जर आपल्याला इम्प्रूव करायचं असेल तर आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील आहे. त्या म्हणजे इंटरपर्सनल इंटेलिजन्स जर आपल्याला इम्प्रूव करायचं असेल तर ज्या लोकांशी आपल्याला पटत नाही, सिंपल उपाय, ज्या लोकांशी आपलं पटत नाही त्या लोकांशीच कसा आपण डील करू शकतो, त्याला एज अ चॅलेंज घ्यायचं की नाही मेरे को नहीं जम रहा है तो भी मैं अपने आप को जमा के दिखाऊंगी, मैं हैंडल करून दाखवीन, हे हा प्रयत्न करायला पाहिजे. मॅक्झिमम लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि ठीक आहे, जेही हेजिटेशन आहे त्याला समजा की हे ते तुमचा प्रॉब्लेम आहे किंवा हे तुमच्यामध्ये शॉर्ट आहे आणि याला इम्प्रूव्ह करायचं आहे. आणि जर याला इम्प्रूव्ह करायचं असेल तर तुलाच त्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. तर इंटरपर्सनल इम्प्रूव्ह करायसाठी यू विल हॅव टू वर्क हार्ड फॉर युअर सेल्फ. ठीक आहे, त्याच्यानंतर डान्स किंवा स्पोर्ट्स मध्ये ट्राय करायला पाहिजे तुम्ही. यू शुड बी नॅचरली अ नेचर लव्हर, तुम्हाला नेचरची संगत खूप आवडते आणि तुम्ही सांगितलं होतं त्या दिवशी की मी आत्ता पावसात भिजून आली. सो यू लव्ह नॅचरल सायन्सेस. सो असं पण असू शकतं की आजकाल जे ॲग्रिकल्चरल अँड फॉरेस्ट्री सारखे जे डिपार्टमेंट्स आहेत तिथे सुद्धा यू कॅन अप्लाय फॉर स्टडीज अँड हायर स्टडीज. त्याचा सुद्धा गव्हर्नमेंट सेगमेंटमध्ये भरपूर स्कोप आहे. जर अभ्यास किंवा कामाचं डोमेन बघितलं तर खूपदा इंटरॅक्टिव्ह डोमेनच्या ऐवजी मोस्टली तुला इंट्रोस्पेक्टिव्ह किंवा अनालिटिकल डोमेन जास्त आवडतील आहे, जिथे तू शांतपणे आपलं मी बरी माझं काम बरं अशा प्रकारे काम करणे पसंत करेल. अशाच प्रकारचे कामांमध्ये जास्त तुम्हाला मजा येईल. आता जर आपण बघितले तुमचे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज तर बघा इथे सोशल ऍक्टिव्हिटीज तुम्हाला सांगितलेल्या गेलेली आहे कारण तुम्हाला सोशलायझेशन मध्ये प्रॉब्लेम आहे. तर सोशल ऍक्टिव्हिटीज जास्तीत जास्त सोशल गॅदरिंग होतात, लग्न होतात, बारसे होतात, हे होतात, ते होतात, तुम्हाला मी नाही जात. असं मी नाही जात म्हटल्याने होत नाही कारण मला आवडत नाही. अरे तुम्हाला आवडत नाही बट इट इज इम्पॉर्टंट. सो यू शुड नो, यू शुड गो देअर, तिथे जाल, 4 लाख प्रकारच्या लोकांना भेटाल, त्यांच्याशी बोलाल, तर तुमची स्किल डेव्हलप होईल त्या लोकांना डील करण्याची. सो सोशल ऍक्टिव्हिटीज मध्ये तुम्हाला स्वतःला एंगेज करायचं आहे. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट स्पेसिफिकली जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये खरंच जायला पाहिजे, योगा करायला पाहिजे तुम्ही. आणि सिंगिंग मध्ये म्हणजे म्युझिक बेस्ड एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज तुम्ही करायला पाहिजे. लहानपणापासून केली असती तर यू कुड हॅव बीन अ व्हेरी गुड अँड रिफाईंड म्युझिकल पर्सनॅलिटी. करिअर वाईज मोस्ट प्रॉमिनंट ऑप्शन दॅट इज कमिंग इज आर्ट्स. आर्ट्स इज समथिंग विच हॅज व्हेरी व्हेरी ब्रॉड पोर्शन ऑफ द करिअर्स. सो विच एक्झॅक्टली स्ट्रीम्स यू कॅन चूज इज you can choose humanities for further studies, english for the further studies, and your english should be very good. आणि बहुतेक मराठी चे पण काहीतरी 82 की 92 मार्क्स तुम्हाला मिळालेले आहेत. ठीक आहे, सो ह्युमॅनिटीज शुड बी व्हेरी गुड. सी मॅथ्स, इफ यू सी नो विषयाची निवड जो पुढचा पान आहे त्याला मी सांगते, हा पेज नंबर आहे 37 नंबरच्या पानावर बघशील तर मॅथ्स हा सगळ्यात कमी प्रिफरन्स असलेला विषय आलेला आहे. त्यापेक्षा तुम्ही जायला पाहिजे मोस्टली ह्युमॅनिटीज सारखे विषय चूज करायला पाहिजे, आर्ट्सचे विज्युअल आर्ट्सचे विषय चूज करायला पाहिजे, किंवा लँग्वेजेस किंवा भाषा लँग्वेजेस यू शुड चूज. अँड ऑल्सो यू कॅन चूज कम्प्युटर्स बिकॉज दॅट हॅज गॉट लिस्ट इंटरॅक्शन. करिक्युलम अनुसार what you can do best is languages, literature,
सायकोलॉजी, यू शुड गो इन टू म्युझिक ॲज अ करिअर, किंवा एन्व्हायरमेंटल सायन्सेस सुद्धा खूप चांगल्या प्रकारे तुम्ही करू शकता. मॅनेजमेंट मागे पुढे मॅनेजमेंटमध्ये जाऊ शकता, फॉरेन लँग्वेजेस शिकू शकता, किंवा समोर जाऊन बिझनेस करू शकता, बट ऑफ अ सर्व्हिस प्रोव्हायडिंग, जिथे तुम्हाला कोणाशी डायरेक्ट डील करावं लागणार नाही, अशा प्रकारचं. करिअरला वेळ आहे, आपण परत या गोष्टीवर विचार करू शकतो, पण मॅनेजमेंट हा प्रकार करू शकतो आणि नॅचरल सायन्सेसमध्ये तुम्ही जायला पाहिजे. दॅट वुड बी व्हेरी गुड फॉर यू. जर म्युझिकमध्ये शौक आहे तर तुम्ही खरंच म्युझिकचं काही ना काही क्लास किंवा काही ना काही करायलाच हवं असं मला वाटतं. तुम्ही सायकोलॉजीमध्ये सुद्धा जाऊ शकता. सायकोलॉजी इज ऑल्सो व्हेरी गुड फील्ड फॉर यू अँड यू कॅन बिकम अ गुड काउन्सिलर. यू हॅव गॉट गुड लिंग्विस्टिक, ओनली थिंग इज इंटरपर्सनल यू विल हॅव टू इम्प्रूव. इफ यू इम्प्रूव दॅट देन यू विल हॅव व्हेरी गुड अँड ऑन कॉन्ट्ररी इफ यू चेक विद द ऑन पेज नंबर 38-39 यू विल सी दॅट मॅथमॅटिकल बेस्ड करिअर्स आर लीस्ट प्रिफर्ड फॉर यू. तर एंड पेज वर जर तुमची रिपोर्ट समराइज करायची असेल तर ती ह्या प्रकारे करू शकता की तुम्हाला आपल्या इमोशनॅलिटीजला व्यवस्थित करावं लागेल, इंटरपर्सनल वर्क करावं लागेल कारण ते खूप महत्वाचं आहे. म्युझिक क्षेत्रामध्ये थोडंसं क्लासेस लावून स्वतःला डेव्हलप करावं लागेल आणि इंटरपर्सनल इम्प्रूव्ह करण्यासाठी सोशलायझेशनवर जास्त लक्ष द्यायला पाहिजे. As far as careers are concerned, any of Kravi Bharavi, you can go through arts also or natural sciences, means bio-based sciences. And त्यावरून you can go for any of BSc agriculture वगैरे अशा field मध्ये you should be going. Or if you straight away you want to go for education, so you should preferably go for languages. आणि पण तुम्हाला शिकवायला जायचं आहे पण तुम्ही बोलता नाही किंवा बोलणार नाही लोकांशी तर दॅट वोंट हेल्प, कारण शिक्षक म्हटल्यावर त्याला खूप बोलावं लागतं आणि 100 प्रकारचे असू शकतात, तर त्यांच्याशी हँडल करायसाठी यू शुड हॅव दॅट एबिलिटी. सो इफ यू सी देर इज नो ऑब्विस एज्युकेशन पार्ट, यू कॅन ऑल्सो गो फॉर कम्प्युटर्स, कम्प्युटर ऍप्लिकेशन ऑर मॅनेजमेंट पार्ट. There also there is least interaction is required and your short interpersonal will also not hamper. So अशा प्रकारे एक व्यवस्थित मार्ग आपण काढू शकतो आणि मला असं वाटतं यावर चर्चा करायला आपण हे बघितल्यानंतर तुम्ही माझ्याशी फोनवर बोलाल तर कदाचित तुम्हाला गोष्टींचं जे आहे सॉर्ट आउट होतील आहे. तर हे एकदा बघून झाल्यावर आपण माझ्याशी बोलू शकतो. ठीक आहे मानसी.